अखेर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात कॅरी ऑन लागू झाल्यानं विद्यार्थ्यांनी जल्लोष केलाय. या निर्णयाचा विद्यापीठातील 9 ते 10 हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. कॅरी ऑनच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या युवक काँग्रेसनं विद्यापीठाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केलाय. सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेसची दुसरी आवृत्ती केशरी रंगात दिसेल. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत नवी वंदे भारत तयार करण्यात आली आहे. चेन्नईत या गाडीचा फर्स्ट लुक दिसला, त्यात केशरी रंगासह ग्रे आणि काळ्या रंगाच्या ग्राफिक्सचाही वापर करण्यात आलाय. 25 नव्या वंदे भारत बांधल्या जात आहेत. चिंचवड ते खडकी दरम्यान उद्या 12 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. या मार्गावरील सिग्नलचं काम सुरू असल्यानं पुणे लोणावळा आणि लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या. सकाळी 7 ते सायंकाळी 7:30 असा एकूण 12 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पूर्व विदर्भात पावसाचं पुनरागमन झालंय. नागपुरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. नागपूर आणि चंद्रपुरात हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. कालपासूनच शहरात पावसाच्या सरी तर ग्रामीण भागात पावसाची रिपरिप सुरू होती. आज दुपारनंतर ढग गडद दाटून आले आणि त्यानंतर दुपारी 2 नंतर पावसाचा जोर वाढला. चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस परतलाय. पहाटेपासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. सुमारे 20 दिवसांनंतर धानपट्ट्यात पाऊस पोहोचल्यानं शेतकरी सुखावलाय. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या जेमतेम निम्माच पाऊस बरसल्यानं पिण्याच्या पाण्याचा तसंच शेतीसाठी दमदार पावसाची गरज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं बुलढाण्यात पुन्हा एकदा कमबॅक केलाय. सध्या रिमझिम बरसणाऱ्या पावसानं राजूरघाटात धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यानं राजूरघाटाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. धुक्याचा आनंद लुटण्यासाठी इथं अनेक पर्यटक येत आहेत. वर्ध्याच्या आर्वी आणि आष्टी भागात झालेल्या पावसानं निम्न वर्धा धरणाचे 7 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उखडण्यात आले. या दरवाजातून 183.80 घनमीटर प्रतिसेकंद प्रमाणे पाणी वर्धा नदीत सोडण्यात आलंय. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलंय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे